हेलो स्टूडेंट, गुड आफ्टरनून। टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट स्टैंडर्ड फिफ्थ सब्जेक्ट है आपला मैथ। फिफ्थ लेसन है आपला फ्रैक्शन। मग मुलांना फ्रैक्शन म्हणजे अपूर्णांक, तर अपूर्णांक म्हणजे काय आपण पहिल्यांदा समजून घेऊ। समजा आपण एक भाकर आहे, त्या भाकरीचे आपल्याला दोन समान मुलांना काय करायचे, एका भाकरीचे दोन भाग आपण काय करायचे आहेत, तर मुलांना समान पद्धतीने वाटायचे। तर कसे वाटणार, आपण एका भाकरीचे दोन तुकडे करणार, म्हणजेच आपण काय करणार, एका भाकरीचे दोन तुकडे म्हणजेच एक भाकर आणि त्याचे दोन तुकडे म्हणजेच की 1/2 याप्रमाणे आपण काय करणार आहे। 1/2 लोकांना आले म्हणजेच एक भाकर आहे पूर्ण। हे जे आपल्याला मिळाले हा आहे आपला अपूर्णांक। एक म्हणजे काय आहे आपला अंश आणि खालचा आहे छेद, याला म्हणतात नंबरेटर आणि दुसऱ्याला म्हणतात डिनॉमिनेटर। आता बघा मुलांना, हा अंश आहे आणि हा छेद आहे। समजा आपण दुसरं उदाहरण घेऊ, एकाच भाकरीचे आपल्याला दोन समान मुलांना काय करायचं, वाटप करायचंय। तर आपण एकाच भाकरीचे किती तुकडे करणार, चार। समजा आपण चार तुकडे केले तर बघा मुलांना किती आहे, भाकर एकच आहे, पण दोन मुलांना आपल्याला काय करायचंय, समान पद्धतीने वाटायचे। तर आपण दोन मुलांना समान पद्धतीने वाटायचे म्हणजेच आपण काय केले, एका भाकरीचे चार तुकडे केले, म्हणजे दोन दोन भाग दोघांना समान करणार आपण। हा पण काय झाला आपला अपूर्णांक। त्याच पद्धतीने समजा आपण एक संत्री घेतली, आपण समजा एक संत्री घेतली आणि संत्रीचे आपण काय केले, संत्रीला बघा भरपूर त्याचे भाग होतात, तर संत्रीचे आपण काय केले, सहा भाग केले, एक दोन तीन चार पाच आणि सहा। समजा आपण सहा भाग केले तर काय होणार, तीन तीन भाग प्रत्येकाला, आणि आपण काय केलं, वरचे तीन तीन भाग आपण काय करणार, एकाला देणार। आपण एकूण भाग किती केले, सहा, म्हणजे सहा भागापैकी तीन तीन भाग आपण काय करणार, दोघांना समान पद्धतीने वाटणार। बघा मुलांना हे झालं, आता आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे। पहिला मिळाला 1/2, दुसरा मिळाला 2/4 आणि तिसरा मिळाला आहे 3/6। हे काय आहेत मुलांना, तर हे सुद्धा काय अपूर्णांक आहे। दुसरं बघा की आपण काय करणार आहे, की आपल्याला जे अपूर्णांक मिळाले, पहिला काय मिळाला होता 1/2, दुसरा आहे 2/4 आणि तिसरा आहे 3/6। हे काय आहेत आपले इक्विव्हिलंट म्हणजेच सममूल्य अपूर्णांक आहेत। सममूल्य बघा कशा पद्धतीने, की आपण काय केले होते, एका भाकरीचे दोन तुकडे केले होते, त्यानंतर आपण एकाच भाकरीचे चार तुकडे केले आणि ते दोन दोन या पद्धतीने दोघांना वाटले। त्यानंतर आपण एकाच संत्रीचे तीन सहा भाग केले आणि तीन तीन याप्रमाणे आपण काय केले, वाटले। समजा जर आपण दोनाने याला भाग दिला, बे एक बे दुने चार, तीन किती, तीन दुने सहा। बघा आपल्याला समास म्हणजे सारख्याच पद्धतीने आपल्याला काय मिळतंय, अपूर्णांक मिळतो आहे। म्हणजे इथे पण आहे 1/2, इथे आहे 1/2 आणि इथे पण आहे 1/2, म्हणजे हे काय आहे, सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्विव्हिलंट फ्रॅक्शन आहेत।